एकदा सांगलीला संभाजीराव भिडे 25,000 लोक घेऊन रायगडला जातात, कुठनंही जातात चालत, या किल्ल्यावरनं त्या किल्ल्यावर 25,000 लोक, तुम्ही कल्पना करा काय होत असेल तिथे एकदा 25,000 लोक गेले की नंतर ते म्हण ते जातात काही नसतं बरोबर, स्वतः अनवाणी जातात हे गृहस्थ, काट्या कुट्यातनं दगडा धोंडातनं. मला आठवतंय 2 वर्षापूर्वी कोल्हापूरला ते विशाळगडून कोल्हापूरपर्यंत चालत आले होते, वाटेत त्यांना सलाईन लावलेलं होतं डॉक्टरनं, पाणीच प्यालेलं नव्हते ते, आणि ते तिथनं हॉस्पिटलमधनं उठून पळून आले कोल्हापूरला कार्यक्रम आहे म्हणून, स्टेज लावलं, समोर 25,000 लोक बसलेले, आणि त्या मला त्यांच्या त्या अध्यक्षांनी बाळासाहेब बेडगे म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं निनादराव तुमचं ऐकतील ते, फक्त आमचं कुणाचंही ऐकत नाही आहेत ते, डॉक्टरनी एवढे लाडू करून दिलेत ते, आणि त्यांना पाणी प्यायला सांगा गुरुजींना, ते काही लक्ष देत नाहीत, ते आम्हाला शिव्या घालतात. आणि मग संभाजीराव सगळ्यांना बसवून तिथं मायाकडे आले आणि म्हणाले निनादराव चला आता भाषण, म्हटलं नाही येणार मी, ते एकदम हादरले काय झालं, म्हटलं जोपर्यंत तुम्ही हे लाडू खात नाही हे पाणी पित नाही तोपर्यंत मी तिकडे येणार नाही, म्हणून खाल्ले त्यांनी लाडू, पायाला मी पाहिलं त्यांच्या सगळ्या एका, सगळ्या जखमा झाल्या होत्या, काटे काट्या कुट्यांनी पाय गेले होते, सोलून निघालेले होते, रक्तबंबाळ झालेले पाय, पण एका ध्येयापोटी एक अनासक्त माणूस काय करू शकतो, त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे ह्याच्यात आपल्याकडे, की तरुण मुलं आहेत पाठीमागे,